कोरोना काळातील वैद्यकीय उपकरण घोटाळ्या प्रकरणी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल हे ईडीच्या रडारवर आले। चहल यांना ईडीने समन्स बजावलाय। सोमवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिलेत। बीएमसी अधिकाऱ्याला ईडीची नोटीस आली असेल तर चौकशी होऊ द्या असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले। कोरोना लाइफलाइन मेडिकल इक्विपमेंट प्रकरणात ईडीने ही नोटीस बजावली, त्यानुसार येत्या सोमवारपासून संबंधित अधिकाऱ्याची चौकशी सुरू होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत सूचक वक्तव्य केले। राजकारणात योग्य वेळी योग्य धोरण ठरवून निर्णय घ्यावे लागतात असं ते म्हणाले। तसं सत्यजित तांबेंचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा घटनाक्रम जसा दिसतो तसा नाही, त्याबाबत योग्य वेळी बोलणार असंही ते म्हणाले। सत्यजित तांबेंबाबत आधीच कल्पना होती असं खुद अजित पवारांनी सांगितलंय। विशेष म्हणजे याबाबत त्यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना सावधही केलं होतं असं अजित पवार म्हणाले। मात्र तरीही बाळासाहेब थोरात यांनी याकडे लक्ष का दिलं नाही असा प्रश्न आहे। पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार नाही असं महत्त्वाचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। मातोश्रीचं दार उघडंय मात्र पंकजा जाणार नाहीत, भाजप हेच पंकजा मुंडेंचं घर आहे असं फडणवीस म्हणाले। किरीट सोमय यांनी तक्रार केलेल्या इटर्नल हेल्थकेअर कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोरोना काळातील टेंडर घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केलेला हा दुसरा गुन्हा आहे। बनावट कंपनीच्या माध्यमातून टेंडर मिळवून घोटाळा केल्याचा आरोप या कंपनीवर आहे। विशेष म्हणजे सुजित पाटकर या कंपनीत भागीदार आहेत। आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या रस्ते कंत्राटावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। खोके सरकारकडून रस्ते कंत्राट नावाखाली लूट सुरू आहे असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। त्यावर कंत्राट आणि टक्केवारी बाबत आदित्य ठाकरेंना चांगलीच माहिती आहे असा टोला दरेकरांनी लगावला, तर आदित्य ठाकरे यांचे आरोप बीएमसीनं फेटाळले। एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगारावरून अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली। डंके के चोट पे करूंगा म्हणणारे आता कुठे गेले असा सवाल त्यांनी विचारलाय। मविया सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि गुणरत्न सदावर्ते यांना अजित पवारांनी चिमटे काढले। पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावर टीका करताना पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावरही निशाणा साधलाय। दाओस दौरा अर्धवट सोडून येणं दुर्दैवी आहे, पंतप्रधान दौरा पुढे ढकलू शकतात। पंतप्रधानांना राज्यात उद्योग विकास नको आहे का असा प्रश्न यानिमित्तानं चव्हाणांनी विचारलाय। काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर न्यायालयानं शिक्षा सुनावली। एक वर्ष सश्रम कारावास आणि 5,000 दंड असं या शिक्षेचं स्वरूप आहे। 2016 महावितरण अभियंत्याला मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली। या प्रकरणी ते वरच्या न्यायालयात दाद मागणार आहेत। बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या सूतगिरणीवर जप्तीची कारवाई करण्यात आली। कोर्टाच्या आदेशानंतर जिल्हा बँकेनं ही कारवाई केली। बोंद्रेंच्या सूतगिरणीवर जिल्हा बँकेचं 25 कोटींपेक्षा जास्तचं कर्ज थकित आहे। मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। माटुंगा ते मुलुंडप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 हा ब्लॉक असेल, तर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरही मेगा ब्लॉक असेल। ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक कालावधी ठाणे ते वाशी नेरूळ स्थानकांदरम्यान सेवा उपलब्ध असेल। पुण्यात आधी निश्चित केलेल्या ठिकाणीच नवीन विमानतळ उभारणार असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। नव्या विमानतळाबाबतच्या सर्व परवानग्या आपण घेतल्या होत्या, मात्र सरकार बदलल्यानंतर विमानतळाची जागा बदलण्यात आली होती असं ते म्हणाले। राज्यातील महिलांना संकट काळात तातडीनं मदत मिळावी यासाठी महिला आणि बालविकास विभागानं 181 हा नवा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू केलाय। वर्षातील 12 महिने 24 तास हा क्रमांक फक्त महिलांसाठी कार्यरत असेल। हुंडाबळी, बालविवाह किंवा सरकारी योजनांची माहितीही या क्रमांकावरून दिली जाईल। मुंबईतील भायखळा महिला कारागृहात महिला पोलीस कर्मचारी आणि कारागृहातील कैद्यांच्या मुलांसाठी बालवाडी सुरू करण्यात आली। या ठिकाणी वेगवेगळ्या वयोगटातील 20 ते 25 लहान मुलं आहेत। या बालवाडीचं उद्घाटन कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आलं। सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून लवकरच डोअर स्टेप बँकिंग सेवा सुरू केली जाणार आहे। या योजनेअंतर्गत वृद्ध नागरिकांनी फोन केल्यावर बँकेतीलच लोक त्यांच्या दारी जाऊन त्यांना विविध बँकिंग सुविधा पुरवणार आहेत। राज्यातील जिल्हा सहकारी बँकेचा हा पहिलाच प्रयोग असणार आहे।
नवी मुंबई महापालिकेकडून दिली जाणारी शिष्यवृत्ती योजनेची ऑनलाईन पद्धत गुंतागुंतीची असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करताना येणाऱ्या अडचणी सोडवाव्या तसंच अर्ज भरायच्या कालावधीत वाढ करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. जळगावमधील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय. शाळेची फी न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत शाळेबाहेर बसण्याची शिक्षा करण्यात आली. फी भरणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गात बसू दिलं जाणार नाही असं शाळेनं पालकांना बजावलं. रायगडच्या पेण तालुक्यातील 5 वाड्यांवरील आदिवासींनी मोर्चा काढलाय. त्यांना अजूनही मतदानाचा हक्क मिळालेला नाहीये. तसंच वीज, रस्ता, पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासूनही ते वंचित आहेत याचा निषेध म्हणून त्यांनी मोर्चा काढलाय. गोंदियामध्ये काँग्रेसनं शहरातील अनेक समस्या डोळ्यासमोर ठेवत नगरपालिकेवर मोर्चा काढला. शहरातील 44 वॉर्डांमधील अनेक समस्यांची छायाचित्र काढण्यात आली. त्यांचा अल्बम तयार करून तो मुख्याधिकाऱ्यांना भेट देण्यात आला. येत्या 10 दिवसात समस्या मार्गी लावाव्या अन्यथा मोठं आंदोलन केलं जाईल असा इशाराही देण्यात आलाय. लातूरमध्ये महावितरणच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले. डिमांड ड्राफ्ट भरूनही कृषी पंपाला कनेक्शन मिळालेलं नाहीये याचा निषेध म्हणून चक्क घोड्यावर बसून नवरदेवासारखे हे शेतकरी बँडबाजा घेऊनच महावितरणच्या कार्यालयावर धडकले. तातडीनं कृषी पंपाला कनेक्शन द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. धुळ्यात निकृष्ट संरक्षण भिंतींविरोधात शिवसेनेनं आंदोलन केलंय. चक्करबर्डी भागातील जलकुंभाच्या संरक्षक भिंतीचं काम 35 लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलंय. मात्र ही भिंत ढासळली. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. नाशिकमधील मालेगावसाठी पूर्णवेळ तहसीलदार नेमण्याच्या मागणीसाठी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीनं धरणं आंदोलन सुरू केले. इथले तहसीलदार वैद्यकीय रजेवर गेले त्यामुळे विविध कामं प्रलंबित आहेत. त्यामुळे पूर्णवेळ तहसीलदार न नेमल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिलाय. नांदेडच्या बाभळीमध्ये कीटकनाशक फवारणी केल्यामुळे तब्बल 200 एकरावरील हरभरा पीक उद्ध्वस्त झालंय. इथल्या शेतकऱ्यांनी चक्र नावाच्या कीटकनाशकाची फवारणी केली होती. मात्र काही दिवसांनी हरभऱ्याचं फूल आणि फळ गळून पडल्यानंतर पानंही गळू लागली आहेत. राज्यात मोगऱ्याचे भाव वधारले आहेत. कडाक्याच्या थंडीचा परिणाम मोगऱ्यावर होतोय. थंडीमुळे मोगऱ्याच्या कळ्या कोमेजत आहेत. उत्पादन घटलंय. मागणीच्या तुलनेत उत्पादन होत नसल्यानं मोगऱ्याला 300 ते 400 रुपये किलोचा भाव मिळतोय. दुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिझान खानचा जामीन अर्ज वसई न्यायालयानं फेटाळलाय. शिझानच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. बीडमध्ये जीआरबी घोटाळ्यात 2000 हून अधिक लोकांची यात कोट्यवधींची फसवणूक झाली. 100 दिवसात 1.5 पट परताव्याचा आमिष स्वराज्य जीआरबी कंपनीनं गुंतवणूकदारांना दिला. मात्र गुंतवणूकदारांना परतावाच मिळाला नाही त्यामुळे या घोटाळ्याचं बिंग फुटलं. जीआरबी कंपनीचे संचालक गणेश राजाराम भिसे पाटील यांच्याविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोंदिया जिल्हा परिषद बांधकाम विभागात टेंडर घोटाळा उघड झाला. एका मृत व्यक्तीच्या नावे 72 लाखाचं टेंडर मंजूर करून बोगस स्वाक्षऱ्यांच्या आधारे 72 लाखाची बिलं काढण्यात आली आहेत. स्वतः जिल्हा परिषद अध्यक्षांनीच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अध्यक्षांनी केलाय. भंडाऱ्याच्या एका तरुणानं दुसऱ्या लग्नाचा डाव रचला. कल्याणमध्ये खेमराज हा लग्न करत होता. मात्र लग्न मंडपात त्याची पहिली पत्नी येऊन धडकली. नवरा लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज असतानाच पहिल्या पत्नीनं पोलिसांच्या मदतीनं त्याचा लग्नाचा डाव उधळला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हिंगोलीच्या सेनगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीक विमा कंपनीचं कार्यालय फोडलंय. आयसीआयसीआय लोंबार्डच्या कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांनी खुर्च्या, टेबल आणि इतर साहित्याची तोडफोड केली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. कोल्हापूरच्या पाचगाव भागात एका हॉटेलमध्ये तरुणांच्या टोळक्यानं तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. फॅमिली विभागात जेवणावरून हॉटेल मालक आणि तरुणांमध्ये झालेल्या वादातून ही तोडफोड झाली. या प्रकरणी कुख्यात गुंड दिलीप जाधवचा मुलगा सुजित जाधव याच्यासह 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल झालाय. पुण्याच्या ओतूरमध्ये रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये प्रचंड गोंधळ घातला. डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. नाशिक शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. जुगार खेळण्यासाठी घरफोडी करत असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडून घरफोडीचे 12 गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आलंय. तसंच घरफोडीतला संपूर्ण मुद्देमालही हस्तगत करण्यात आलाय.
धाराशिव मध्ये सातबारा उतार नोंद घेण्यासाठी शेतकऱ्याकडून लाच घेताना तलाठ्याचा खाजगी सहकारी कॅमेऱ्यात कैद झालाय. परांडा तालुक्यातील घारगाव इथली ही घटना आहे. या प्रकरणी कारवाईचं निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेनं तहसीलदारांना दिलंय. यानंतर कारवाईसाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्यात. धुळे जिल्ह्यातील सांगवी पोलिसांनी नाशिकच्या तरुणाकडून 3 गावठी कट्ट्यांसह काडतूस जप्त केलेत. सोबतच सुमारे 8.5 लाखांचा मुद्देमालही जप्त केलाय. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत गाडीतील 6 जणांना ताब्यात घेतलंय. नालासोपाऱ्यातील आचोळे पोलीस ठाण्यातील 2 पोलिसांना लाच घेताना अटक करण्यात आली. एका गुन्ह्यात अटक न करण्यासाठी त्यांनी 35,000 लाच मागितली होती. त्यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. हिंगोली जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून शेतमाल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 2,11,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये महसूल विभागानं वाळू माफियांवर धडक कारवाई करत 28 डंपरसह मोठ्या प्रमाणात वाळू साठा जप्त केलाय. या ठिकाणचे वाळू माफिया महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना जुमानत नव्हते. याची दखल घेत महसूल आणि पोलीस दलानं एकत्रित ही कारवाई केली आहे. नागपुरातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून लोकांची फसवणूक करणारा अजित पारसे याचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयानं फेटाळलं. अजित पारसेवर 18 लाखाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे